ओबीसी आरक्षणासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याच्या राज्य सरकारच्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय आणि त्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासोबत ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातल्या 10 याचिकांवर सुनावणी केली जाणार आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारनं आरक्षित प्रभागांचे अधिकार स्वतःकडे घेणारा कायदा संमत केला होता आणि या कायद्यामुळे सरकारनं निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार हे आपल्या हाती घेतलेत. या कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेल्या या कायद्याच्या वैधतेवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे